मित्रांनो, एक सजीव पेशी अन्नातून ऊर्जा कशी मिळवते हे आपण पाहणार आहोत. त्याआधी पेशीला ऊर्जेची गरज का असते ते पाहूया. आपल्याकडे काही विटा पडलेल्या आहेत, त्यांना आपल्याला व्यवस्थित लावून भिंत बनवायची. त्यांना शिस्तीने लावण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज लागेल. त्यांना विस्कळीत करण्यासाठी ऊर्जा लागत नाही. याचा अर्थ जेव्हा आपण सहज झालेल्यापासून योजना केलेल्या व्यवस्थेकडे जातो तेव्हा ऊर्जेची गरज भासते. हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. हे सजीव संस्थांना कसे लागू पडते ते आपण पाहूया. आपण एखाद्या प्राण्याचे शरीर पाहूया. हे शरीर कसे बनते? शरीर विविध संस्थांचे बनलेले असते. पचन संस्था, मज्जा संस्था, श्वसन संस्था इत्यादी. प्रत्येक संस्था विविध अवयवांची बनलेली आहे. उदाहरणार्थ पचन संस्थेमध्ये तोंड, जठर, स्वादुपिंड, मोठे आतडे, लहान आतडे असतात. प्रत्येक अवयव उतकांचे बनलेले असतात. उतके पेशींच्या व्यवस्थित रचनेची बनलेली असतात. हे सगळे योजना केलेल्या व्यवस्थेसारखे आहे. व्यवस्थेसाठी ऊर्जेची गरज असते. विटांची व्यवस्थित भिंत लावताना ऊर्जा लागते. तशीच व्यवस्थित रचनेचा नियम पेशींनाही लागू होतो. पेशी घटकांच्या बनलेल्या असतात. प्रत्येक घटक म्हणजे सूक्ष्म रेणू, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या व्यवस्थित रचना. सूक्ष्म रेणू सुद्धा उप एककांची व्यवस्थित रचना असतात. उप एकक म्हणजे भाजन झालेले सूक्ष्म रेणू, व्यवस्थित लावलेले सूक्ष्म रेणू. सूक्ष्म रेणू अशा रीतीने पेशींपासून पूर्ण शरीरापर्यंत पद्धतशीर लावलेले असतात, ज्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. आपल्याला असे वाटते की हालचाल करण्यासाठी ऊर्जा लागते, परंतु आपल्या शरीरातील बहुतेक पेशी हालचाल करत नाहीत. म्हणजे आपली ऊर्जेची प्रमुख गरज हालचालीसाठी नाही, तर ह्या सर्व गोष्टींची पद्धतशीर व्यवस्था लावण्यासाठी असते. आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे की व्यवस्था लावण्यासाठी ऊर्जा लागते, तर विस्कळीत करण्यासाठी ऊर्जा लागत नाही. पेशी या शरीराच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहेत. आपल्याला ऊर्जेची गरज असते कारण पेशींना ऊर्जेची गरज असते. आपण अन्नापासून ऊर्जा मिळवतो याचा अर्थ पेशी अन्नापासून ऊर्जा मिळवतात. आता आपण पेशी ऊर्जा कशी मिळवतात ते पाहू, म्हणजेच पेशी स्तरावर ऊर्जा मिळवण्याच्या प्रक्रिया पाहू. पेशी स्तरावर श्वसन आणि किण्वन आपण पाहूया. श्वसनामध्ये दोन प्रक्रिया आहेत, ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. आपण कोणतेही अन्न खाल्ले तरी बहुतेक अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. पेशी या ग्लुकोजपासून ऊर्जा मिळवतात. कसे? आपण ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण काही पदार्थांमध्ये करतो, जसे CO2 कार्बन डायऑक्साइड आणि H2O पाणी. तुम्ही लक्षात ठेवायला हवे की जेव्हा आपण काही गोष्टींचे ऑक्सिडीकरण करतो तेव्हा काहीतरी कमी केले जाते. एका पदार्थाचे ऑक्सिडीकरण म्हणजेच दुसऱ्या कशात तरी कपात होते. म्हणून ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते तेव्हा काहीतरी X कमी होते. आपण आता ही प्रक्रिया सविस्तरपणे पाहू. ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणाला ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलिसिस असं म्हणतात. एक्स जो कमी होतो तो मुळात NAD नावाचा रेणू असतो. ग्लुकोज विघटन होतानाच्या प्रक्रिया अशा असतात. ग्लुकोजचे रूपांतर ग्लुकोज फॉस्फेटमध्ये होते. ग्लुकोज फॉस्फेटचे रूपांतर फ्रुक्टोज फॉस्फेटमध्ये होते. फ्रुक्टोज फॉस्फेटचे रूपांतर फ्रुक्टोज डायफॉस्फेटमध्ये होते. फ्रुक्टोज डायफॉस्फेटचे विघटन दोन रेणू डायहायड्रोक्सी एसिटोन फॉस्फेट आणि ग्लिसराइलडिहाइड फॉस्फेट मध्ये होते. डायहायड्रोक्सी एसिटोन फॉस्फेटचे सुद्धा शेवटी ग्लिसराइलडिहाइड 3 फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये 6 कार्बनचे अणू असतात. इतर रेणूंमध्ये सुद्धा 6 कार्बनचे अणू असतात. ग्लिसराइलडिहाइड 3 फॉस्फेट रेणूमध्ये 3 कार्बनचे अणू आहेत आणि म्हणून एका ग्लुकोज रेणूपासून ग्लिसराइलडिहाइड 3 फॉस्फेटचे 2 रेणू बनतात. ग्लिसराइलडिहाइड फॉस्फेटच्या 2 रेणूंचे ऑक्सिडीकरण होते. 1-3 डायफॉस्फो ग्लिसरेट आणि NADचे 2 रेणूचे विघटन होते. मग ग्लिसरेटचे रूपांतर फॉस्फिनॉल पायरोवेट आणि मग फॉस्फिनॉल पायरोवेटचे पायरोवेटमध्ये रूपांतर होते. फॉस्फिनॉल पायरोवेटचे पायरोवेटमध्ये रूपांतर होत असताना ऑक्सिडीकरण सुद्धा होते, ज्यामध्ये अजून 2 विघटित NADचे रेणू बनतात. याला ग्लुकोज विघटन म्हणतात. तेव्हा 2 ATP रेणू या प्रक्रियेत खर्च होतात. फ्रुक्टोज 1-6 डायफॉस्फेट पर्यंत.
आपण आता एटीपी तयार होण्याच्या दोन क्रिया पाहू. जेव्हा एक, तीन डायफॉस्फोग्लिसरेटचे रूपांतर फॉस्फोग्लिसरेटमध्ये होते, त्याशिवाय फॉस्फिनॉल पायरुवेट किंवा पीईपीचे रूपांतर पायरुवेटमध्ये होते. एकूण एटीपीचे चार रेणू बनतात. ग्लुकोजच्या पायरुवेटमध्ये रूपांतर होताना दोन एटीपी रेणूचे संश्लेषण होते आणि चार एटीपीचे रेणू बनतात. ग्लुकोज विघटनाच्या शेवटी आपल्या पेशींना 2 ATP, 4 NADH2 आणि 2 pyruvate मिळतात. लक्षात ठेवा की जर 4 NADH2 ला परत NAD मध्ये रूपांतर झाले नाही तर पेशींना ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणामध्ये समस्या होईल. पेशींमध्ये बाहेरून सारखे ग्लुकोज येत असते पण NAD पेशींमध्ये ठराविक प्रमाणात असते. NADH2 जर NAD मध्ये पुन्हा बदलले नाही तर बाहेरून येणाऱ्या ग्लुकोजची प्रक्रिया होऊ शकणार नाही. ऑक्सिश्वसन, विनॉक्सी श्वसन आणि किण्वन यांच्या माध्यमाने NADH2 चे रूपांतर पुन्हा NAD मध्ये होते. ऑक्सिजनचे पाण्यात रूपांतर होते आणि NADH2 चे NAD मध्ये ऑक्सिडीकरण होते. इथे पेशीला ग्लुकोज सारखाच ऑक्सिजन कायम उपलब्ध असतो. हे पेशी स्तरावर ऑक्सिश्वसन होय. काही सूक्ष्म सजीव ऑक्सिजन ऐवजी नायट्रेट किंवा सल्फेट वापरतात. त्यांच्यामध्ये NADH2 चे NAD मध्ये ऑक्सिडीकरण होते आणि नायट्रेट व सल्फेट हे नायट्राइट आणि H2S मध्ये कमी केले जाते. हे आहे विनॉक्सी श्वसन. तर ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते ज्यामुळे ऑक्सिजनचे क्षपण होते. तर विनॉक्सी श्वसन मध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिजन ऐवजी निर्जीव पदार्थांचे क्षपण होते. या ऑक्सिडीकरणामध्ये NADH2 च्या एका रेणूचे 3 ATP रेणू बनतात. शरीराच्या स्तरावर आपण म्हणतो की श्वसन म्हणजे आपण आपल्या नाकाने फुफ्फुसाने ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हे शरीराच्या स्तरावर होते आणि शरीर पेशींना हा ऑक्सिजन पुरवते. किण्वन म्हणजे काय? किण्वन ही अजून एक प्रक्रिया आहे ज्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनची गरज असते. विनॉक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजन ऐवजी पेशी सल्फेट, नायट्रेट किंवा इतर निर्जीव पदार्थ वापरतात NADH2 चे रूपांतर NAD मध्ये ऑक्सिडीकरण करण्यासाठी. किण्वनामध्ये आपल्याकडे पायरुविक आम्लासारखा काही सेंद्रिय पदार्थ असेल ज्याचे क्षपण लॅक्टिक ऍसिड मध्ये होते, म्हणून NADH2 चे NAD मध्ये रूपांतर होऊ शकते. पायरुविक आम्लाचे लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर होते. पायरुविक आम्ल पेशींमध्ये मुबलक असते का NADH सारखे कमी असते? का NAD सारखे ठराविक प्रमाणात असते? ते मुबलक असते कारण ते ग्लुकोज मध्येच असते. आपण आधी पाहिले की ग्लुकोजचे शेवटी रूपांतर पायरुविक आम्लामध्ये होते. जितके जास्त ग्लुकोज असेल तेवढ्या प्रमाणात पायरुविक आम्ल उपलब्ध होते, त्यामुळे पायरुविक आम्ल मुबलक प्रमाणात असते आणि त्यापासून आपल्याला लॅक्टिक ऍसिड मिळते. कधी कधी आपण ॲसिटल्डिहाइड वापरून त्याचे रूपांतर अल्कोहोलमध्ये करू शकतो. तर ॲसिटल्डिहाइडचे रूपांतर अल्कोहोलमध्ये होते. NADH2 चे ऑक्सिडीकरण NAD मध्ये होते. हे NAD नेहमीच ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणासाठी उपलब्ध असते कारण पेशींना ते नेहमीच NADH2 पासून पुन्हा बनवता येते. ॲसिटल्डिहाइड कुठून येते? पायरुवेट पासून आपल्याला ॲसिटल्डिहाइड मिळते. पेशी ग्लुकोज पासून पायरुवेट मिळवतात. याचा अर्थ ॲसिटल्डिहाइड ग्लुकोज इतकेच मुबलक असते. म्हणून ग्लुकोज विघटन ही मुख्य प्रक्रिया जी ग्लुकोजला पायरुविक आम्लामध्ये बदलते. या प्रक्रियेत NAD चे NADH2 मध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत 2 ATP निर्माण होतात आणि नंतर NADH2 चे ऑक्सिडीकरण होऊन NAD. ऑक्सिश्वसन ज्यात ऑक्सिजनचे ऑक्सिडीकरण होते आणि विनॉक्सिश्वसन सल्फेट आणि नायट्रेट वापरून होते. प्रत्येक NADH2 च्या रेणूचे रूपांतर पुन्हा NAD मध्ये होते आणि 3 ATP रेणू बनतात. अशा प्रकारे प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते. लक्षात घ्या की किण्वन क्रियेमध्ये NADH2 चे NAD मध्ये रूपांतर होताना ATP रेणू बनत नाहीत, म्हणून किण्वन पेशीला कमी ऊर्जा देते. आता आपण सारांश म्हणून ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया समीकरणाच्या स्वरूपात मांडूया. आपण म्हणू शकतो की ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण झाले आणि ऑक्सिजनचे क्षपण झाले, म्हणजे ऑक्सिश्वसन. विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते आणि काही सेंद्रिय पदार्थ जसे नायट्रेट, सल्फेटचे क्षपण होते, ते विनॉक्सी श्वसन. किण्वनामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते आणि पायरुविक आम्लासारखे सेंद्रिय रेणू ॲसिटल्डिहाइड जे त्याच ग्लुकोज पासून मिळालेले असतात त्यांचे क्षपण अल्कोहोल किंवा लॅक्टिक ऍसिड सारख्या पदार्थांमध्ये होते. हे आव्हान स्वीकारा.
Thank you.